चोपडा शहरात न्याय व व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ज्या पोलीस पाटील आणि पत्रकारांचा समावेश असतो त्यांना पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंचक्रोशीतील पोलीस पाटील आणि पत्रकारांचा समावेश होता. पोलिसांचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही पत्रकारांनी आपली भूमिका या आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार हे त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित होते. DYSP सदाशिव वाघमारे यांचीही उपस्थिती होती. यावेळी जनतेचा सण असताना पोलीस, पत्रकार आणि पोलीस पाटील रात्रंदिवस काम करत असतात तेव्हा त्यांचा सत्कार करणं गरजेचं असल्याचं मत किसनराव नजन पाटील यांनी व्यक्त केलं. या प्रसंगी उपस्थितांना फराळाचं वाटप करण्यात आलं. आणि या दिवाळीच्या माध्यमातून पोलीस खात्याला जे सतत 24 तास मदत करणाऱ्या घटकांना बोलवून हा दीपावलीचा सण आनंदाने साजरा करावा हाच एकमेव उद्देश या साहेबांच्या या कार्यक्रम आयोजित करण्यामागे. मी साहेबांना देखील आमच्या पत्रकार बंधूंच्या वतीनं आणि पोलीस पाटील बंधूंच्या वतीनं साहेबांना देखील मी साहेबांचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. साहेबांना वाघमारे साहेबांना देखील शुभेच्छा देतो आणि अत्यंत चांगलं असं काम या दोघं साहेबांनी केलं त्याबद्दल देखील मी आमच्या जयदूत परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझ्या चारडी येथील चारडी ग्रामस्थांच्या वतीनं देखील संतामुक्त गावाच्या वतीनं देखील आपलं खास मनपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील आपली अशीच प्रगती हो आणि आपल्याला अजून मोठ्या जागेवर आपण बसावं अशी या तालुक्याच्या वतीनं, पत्रकारांच्या वतीनं, पोलीस वाटलांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय जय भाऊ. काहीतरी घटना घडली आणि सकाळचे पत्रकार गेले आणि ते महाराज आणि आपण म्हणून हे तीन जे पोलीस पाटील, पत्रकार आणि पोलीस हे तिघांना बोलवले की जे 24 तास ड्युटीवर आहे त्यांना बोलवले. मागच्या वेळेस आपण सर्व राजकारणी बोलवले होते. दिवाळी घेऊन झाली पाहिजे हा याचा मुख्य उद्देश असतो. त्या अनुषंगानं ह्या दिवाळीला फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला किंवा यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी वेळोवेळी चांगली उपस्थिती दर्शवलेली आहे. पोलीस प्रशासनाला ज्या विविध समाजातल्या घटकांचा नेहमी संबंध येतो त्यापैकी पत्रकारांचा संबंध हा 24 तास असतो. कारण आम्ही जे गुन्हे उघडके सांगत असतो किंवा या परिसरात घडणाऱ्या ज्या घटना असतात ज्याचा पोलीस स्टेशनशी किंवा पोलिसांशी संबंध असतो त्यातकाच जवळ संबंध हा पत्रकारांशी, मग ती इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व पत्रकारांशी असा संबंधित असतो. त्यामुळं ह्या दिवाळीच्या अनुषंगानं त्यांची आमची एक अनुकशी भेट व्हावी आणि ह्या पोलीस प्रशासनाचा एक तळागाळाचा घटक म्हणजे पोलीस पाटील जे आमच्यासाठी 24 तास ग्रासरूट लेवलला काम करत असतात त्यांचे आमचं विचारांचं प्रदान व्हावं आणि या सर्व दगदगीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपण एकत्र यावं या अनुषंगाने हा प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे. तर या अनुषंगाने मी सर्व पत्रकार, सर्व पोलीस पाटील, सर्व पोलीस प्रशासनातील सर्व घटक यांना दिवाळीच्या आणि यापुढच्या सर्व त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीच्या चांगल्या भरभरून शुभेच्छा देतो. सर्वांना दिवाळी आणि यापुढील सर्व कार्यकाळ चांगला, सुखसमृद्धी, भरभराटीचा, यशात जाऊ अशी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी Yeah,